पाइनएप्पल शिरा बनवण्यासाठी आपण एका गरम कढईमध्ये 5 चमचे साजूक तूप घेणार आहोत। तूप चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये 1 बाउल रवा घालणार आहोत आणि हा रवा या गरम तुपामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। रवा सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून तो करपला नाही पाहिजे। रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅस मंद ठेवायचा आहे। रवा 7 ते 8 मिनिटांपर्यंत लालसर असा भाजला जातो। रवा लालसर असा भाजत आलेला आहे। रवा लालसर असा भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता छान असा लालसर भाजलेला आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये 3 बाउल पाणी घेणार आहोत व हे पाणी उकळवून घेणार आहोत। आता या लालसर भाजलेल्या रव्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत व या तुपामध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण 1 बाउल अननसाचा गर घालणार आहोत व हा गर या लालसर भाजलेल्या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत व हा गर या रव्यामध्ये 2 ते 3 मिनिटे परतून घेणार आहोत। आता याच्यामध्ये केसर व थोडासा पिवळा रंग घातलेला आहे। केसर दुधामध्ये भिजवून घातलेला आहे कारण केसरचा रंग जो आहे तो छान असा येतो। अननसाचा गर छान असा रव्यामध्ये मिक्स होऊ लागलेला आहे। अननसाचा गर रव्यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण 3 बाउल उकळलेलं पाणी घातलेलं आहे व हे पाणी या रव्यामध्ये शिजण्यासाठी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। रवा उकळलेल्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव झाला की तो आपण शिजण्यासाठी 5 मिनिटे झाकून ठेवणार आहोत। पाच मिनिटांनंतर बघूया कसा झाला आहे ते। रवा छान असा शिजलेला आहे, आपण त्याला थोडस एकजीव करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये 1 बाउल साखर घालणार आहोत व ही साखर या रव्यामध्ये पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही साखर कमी जास्तही घालू शकता, जसा शिरा तुम्हाला गोड हवा आहे तसा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखर घालू शकता। साखर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। साखर रव्यामध्ये व्यवस्थित एकजीव झाली की आपण पुन्हा एकदा रवा शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर बघूया रवा साखरेमध्ये छान असा शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। आता हे ड्रायफ्रूट्स या शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व रवा 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवरती पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हलवून परतून घ्यायचा आहे। शिऱ्याला रंगही छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता छान असा मऊ लुसलुशीत अननसाचा शिरा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असा तयार झालेला आहे।
तुम्हाला पायनॅपल शिरा ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.